सेरेंडिपिटी म्हणजे हॅपी ॲक्सिडेंट्स. तर कधी कधी ॲक्सिडेंटली तुम्हाला सेरेंडिपिटसली तुम्हाला काही छान छान दुकानं मिळून जातात. तसं दुकान मला सापडलं पुण्याच्या तुळशीबागेमध्ये, राम मंदिराच्या इथे जी दुकानं आहेत आजूबाजूला त्याच्यामध्ये. ते आहे ॲक्च्युली देवाच्या साहित्याचं, म्हणजे घरातला जो देवारा असतो त्याच्या साहित्याचं दुकान. पण तिथे काही काही इतर पण छान छान गोष्टी मिळतात आणि हे पुण्यात राहून मला माहिती नव्हतं. तुळशीबाग म्हटलं की ती अख्खी एरिया जी आहे आजूबाजूची, राम मंदिराच्या बाहेर पण ती सगळी एरिया म्हणजे तुळशीबाग. पण तुळशीबागेत आतली तुळशीबाग आणि बाहेरची तुळशीबाग असे आपण दोन भाग करू शकतो. कारण त्या तुळशीबागेला दोन्हीकडे दोन दरवाजे आहेत. जी आतली आहे तिथे राम मंदिर आहे, एक मोठा झाड आहे बहुतेक पिंपळाचं, आणि त्या राम मंदिराच्या आजूबाजूला पण काही दुकानं आहेत. त्याला आपण म्हणूया आतली तुळशीबाग. आणि त्या तुळशीबागेत आतल्या राम मंदिराच्या इथे जी दुकानं आहेत त्यातलं हे एक दुकान आहे. तिथे आपण जो घरात देवारा करतो त्याच्यासाठी ज्या किंवा देवाच्या पूजेसाठी ज्या वस्तू लागतात त्या मिळतात. पण आज आपण तिथे बघूया काय काय अजून मिळत. हा कोंबडी कोंबडा, या छोटी छोटी त्यांची पिल्लं, नंतर हा चौरंग, हे बसायचे सुंदर सुंदर पाट, आणि हे एक भातुकलीतलं वस्तूंनी केलेलं वॉल हँगिंग, नंतर ही हे छोटंसं स्टूल, ही बसलेली बाई, नंतर हे काळा छोटासा मटका ज्याची मला संक्रांतीच्या वेळेला वाटलं दूध ओतू जायला किती छान आहे हे चुलीवर ठेवायला, म्हणजे भातुकलीत. ही लाकडी शिडी, माझ्या नवऱ्याची हॉबी असलेलं सेक्युलंट गार्डनमधला हा ब्रिज, त्या ब्रिजवरचं आय थिंक कुत्रा ससाय बहुतेक, आणि अजून एक छोटी खार आहे. हे इथली ही जी सेक्युलंटच्या कुंडीतली जी ही झोपडी दिसतीये किंवा घर दिसत, हे सगळं मी त्या दुकानातून आणलंय. आणि जर बघितलं तर ओनली वन वर्ड आय कॅन थिंक ऑफ इज क्वालिटी. त्यांच्याकडे सगळे सिलेक्टिव्ह गोष्टी आहेत आणि इतक्या सुंदर सुंदर आहेत. जाणं जर सापडायचं असेल तर स्वतःलाच चालत चालत जावं लागतं. आणि तुळशीबागेत मी जे कव्हर केलं आहे, राम मंदिर, भातुकली वगैरे, तर त्याच्या आतमध्ये आल्यावरती मी माझ्याकडच्या रुखवतासाठी गौरीच्या ते आपल्या लग्न भावलीच्या लग्नासाठी जे मांडव आहे त्याच्यासाठी फुलं वगैरे बघायला इकडे आले आणि मला इकडे खजानाच मिळाला. खूपच छान छान गोष्टी इथे मिळत आहेत. मला हवे होते भातुकलीसाठी पाट चौरंग स्टूल, हे आणि वेगवेगळ्या आकारातलं आणि सुंदर क्वालिटीचं. आणि अरे वा, इकडे तर काय काय वसवलं आहे त्यांनी. सिमेंट विहीर आहे, नारळाची झाडं आहेत, घरं आहेत, म्हणजे जे आपल्याला वसवायचं आहे ते ऑलरेडी यांच्याकडे तयारच आहे. आणि मला आश्चर्य वाटलं की यांच्याकडे चक्क स्टूल पण मिळत आहे छोटंसं. सो खरंच इथे खूपच खजाना आहे. इथे लोड, मी लोड शोधत होते ते पण मला इथे दिसत आहेत. पूजेचं साहित्य मिळतं इथे खरं तर, पण त्याच्याबरोबरही माझ्या असं लक्षात आलं की यांच्याकडे ना निवडक माल मिळतो, म्हणजे क्वालिटीचा प्रॉडक्ट्स इथे मिळतात असं माझ्या एकंदर बघून लक्षात आलं आहे. खूपच छान दुकान आहे हे. आणि मी इथे राहून, पुण्यात राहून मी कधी आले नाही याचं मला गंमत वाटली. इथे लाकडाचे सुंदर सुंदर देव्हारे आहेत. आमच्या घरी जसं होतं तसं पितळ्याचा एक देवाला बसायची जागा पण आहे. सुंदर सुंदर देवाळे, छान छान तोरणं, वेगवेगळ्या मूर्ती. फारच सुंदर आहे दुकान हे.
हे कसलंय म्हणता तुम्ही, सागवानच आहे का? इथला माल दिसत नाही.